कलर्स मराठीवरील राजा राणीची गज जोडी या मालिकेच्या 3 सप्टेंबरच्या भागात NCB मधून काही ऑफिसर संजूची चौकशी करायला येतात. तिने लाच घेतलीये अशी त्यांच्याकडे तक्रार असते. हे सगळं गुलाब रणजितला सांगते आणि तुमच्या दोघांच्या कपाळावर आता कलंक लागला असं म्हणते. सर्वेश तुम्ही अशा तीक्ष्ण नजरेनं पाहून आम्ही काही भस्म होणार नाही. काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर. नाही म्हणू नका मॅडम, बहिणीच्या नात्याने घेऊन आले. मॅडम, मी माझ्या स्वतःच्या हाताने नारळाच्या वड्या बनवून आणल्यात बघा तुमच्यासाठी. नारळाच्या वड्या? मॅडम, मी आणि माझ्या मुलीने खूप प्रेमाने बनवल्यात बघा या पड्या. तुम्ही निवांत बसून खा ना. आम्ही अँटी करप्शन ब्युरो मधून आलोय. आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. कसली तक्रार? तुम्ही एका बाईकडून लाच मागल्याचा भक्कम पुरावा आहे आमच्याकडे. अहो साहेब, या संजीवनी ढाले पाटील आहेत. या लाच बीज असलं काही घेत नाहीत. विथ ड्यू रिस्पेक्ट साहेब, म्हणजे तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती हो. संजीवनी लाच घेणाऱ्यांपैकी नाहीये. तुम्ही? संजीवनी ढाले पाटील यांनी लाच घेतलेली आहे. डिसमिस रणजित ढाले पाटील. बिग ह्यूज प्रॉब्लेम. गुलाब, तू संजूचा फोन तुझ्याकडे कसा काय? संजू कुठे? ज्वालामुखीच्या तोंडावर. अँटी करप्शन वाल्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. फुल प्रूफ टीप मिळाली त्यांना, म्हणून तिच्या ड्रॉवरची झडती घेत आहेत ते. माझ्या बरोबर जे केलंस तेच तुझ्या. संजू, तुझ्यासारखी करप्ट नाहीये गुलाब. तू ढाले पाटील, ती ढाले पाटील. तू पोलिसात आला, ती पोलिसात आली. तू डिसमिस, ती पण डिसमिस. रणजितची डिसमिस संजू. राजा राणीची जोडी. बसा घरात. आता तुमच्या दोघांच्या कपाळावरचा बदनामीचा असलेला शिक्का पुसत बसा. संजू NCB च्या पिंजऱ्यातून स्वतःला कशी निर्दोष मुक्त करणार हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा राजा राणीची गज जोडी रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज.